सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स. हे जागतिक दर्जाचे विचार आहेत. बाबासाहेबांनी स्वतःच्या आचरणामध्ये प्रसंगी संघर्ष केला. ते नेहमी म्हणायचे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठे. ही घटना घडत असताना बाबासाहेबांना एवढा त्रास झाला. या त्रासामुळेच खरे तर बाबासाहेब यांनी नोकरी या जगाचा निरोप घेतला. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पाटील NC, प्राध्यापक सरजे VB, प्राध्यापक मचे NT, प्राध्यापक ज्ञानेकर BN, प्राध्यापक भुरे TN, प्राध्यापक जमादर ST, प्राध्यापक गायकवाड PM यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी मयुरी साळवी व विद्यार्थिनींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर गीत सादर केलं. प्राध्यापक पाटील NC यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या विचारांचा अर्थ समजावून सांगितला. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन जगभरात नाव कमावलं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेऊन आपल्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण करावं असं आव्हान केलं. संविधानाचा शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजवलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे सर्वव्यापी आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी देशभरात 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीत निधन झाले. तो दिवस सर्व गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व कामगारांसाठी काळरात्र ठरला असे प्राध्यापक सरजे VB यांनी सांगितलं. यावेळी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना किंवा त्यांना अभिवादन करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी भारतीय समाजाच्या मनामध्ये सदैव ज्या कोरल्या गेल्या आहेत, त्यांच्या ज्या स्मृती आपल्या मनपटलावर कोरल्या गेलेल्या आहेत, त्या स्मृतींना उजाळा देत, बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरणा घेत भारतीय समाजाने वाटचाल करावी अशा प्रकारची अपेक्षा खरंतर या दिवशी व्यक्त केली गेली पाहिजे. बाबासाहेबांचा घटनाकार म्हणून किंवा घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा जो काही लौकिक आहे किंवा त्यांची जी काही ख्याती आहे ती जगभर पसरलेली आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त बाबासाहेब काय होते तेही समजून घेणं गरजेचं आहे. या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा या महापुरुषांना डोक्यात जर घेतलं, म्हणजे त्यांचे विचार जर आपल्या डोक्यात रुजवले, तर ते अधिक फायदेशीर होते. बाबासाहेबांना काय संदेश दिला होता? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा सर्वांसाठी असणारा संदेश, हा सर्वांसाठी असणारा संदेश आहे. तो संदेश शिका, शिका याचा अर्थ शिक्षण घ्या. बाबासाहेबांनी फक्त सांगितलं नाही. काय विचारलं तर दोन प्रकारचे असतात असं म्हणतात की काही सांगणारे आणि काही कृतीतून सांगणारे. बाबासाहेब कृतीतूनही सांगत होते आणि वक्तृत्वातूनही सांगत होते. बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हेच प्रेरणादायी आहे. त्यांचं संपूर्ण जीवन हे एक उघड पुस्तक आहे आणि त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून आपण अनेक प्रकारच्या प्रेरणा घेऊ शकतो. त्यांनी स्वतः शिक्षण घेत असताना अतिशय कठीण परिस्थितीत, विपरीत परिस्थितीत, ज्या काळामध्ये त्यांना शिक्षण घेण्याची कुठली सुविधा उपलब्ध नव्हती म्हणा किंवा त्यावेळेस जी काही सामाजिक परिस्थिती होती त्यामध्ये बाबासाहेब ज्या घरात जन्माला आले त्या घराच्या बाबतीत असणाऱ्या समाजाची जी काही भावना होती त्याच्या विपरीत जाऊन बाबासाहेबांनी त्या सर्व परिस्थितीवर मात करत कुठेही परिस्थितीचं रडगाणं बाबासाहेबांनी गायलं नाही. कुठेही बाबासाहेबांनी असं म्हटलं नाही की मला तू बस म्हणजे हे करावं लागतं किंवा मग मी त्यावेळी शिकू शकत नाही. आपण बऱ्याच लोकांना बोलताना ऐकतो की नाही किंवा आपण विचारतो का किती शिक्षण झालं, काय मॅट्रिक पर्यंत जेमतेम गेलो आणि मग परिस्थितीमुळे ते शिकता आलं नाही. बाबासाहेब कधी म्हटले ना की परिस्थितीमुळे मला शिकता आलं, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून वाट काढत आणि त्यातून कठीण संघर्ष करत ते पुढे गेले.
शिक्षण असं घेतलं की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं त्या त्या शैक्षणिक संस्थांना त्या त्या विद्यापीठांना आज त्यांचा सार्थ अभिमान आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यापीठाचं नाव जागतिक दर्जावर अगोदरच होतं, पण आज कोलंबिया विद्यापीठात आपण गेलो तर बाबासाहेबांचं तिथे अर्धा कोटी पुतळा आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे द बेस्ट स्टुडंट ऑफ आवर युनिव्हर्सिटी. ही ख्याती अशा प्रकारचं शिक्षण घ्या असं बाबासाहेब म्हणतात. शिकायचा अर्थ फक्त नुसतं डिग्री घ्या, दहावी पास झाले, बारावी पास झाले, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि कसं घरी बस मग आपलं शिक्षण पूर्ण झालं. बाबासाहेबांनी इतक्या ठिकाणी मिळवल्यामुळे तरी सुद्धा त्यांची जी काही ज्ञानाची तहान आहे ती शेवटपर्यंत लागली होती. ते नेहमी त्यांच्याकडे जे काही त्यांचं जे उत्पन्न होतं त्यातलं जवळजवळ 50-60% उत्पन्न हे पुस्तकं खरेदी करण्यामध्ये ते घालत असत. आपल्यापैकी किती लोक ग्रंथालयात जातात, किती लोक ग्रंथालयात किती पुस्तकं आपल्याकडे आहेत याचा कधी धांडोळा घेतला आहे का, त्या ठिकाणी किती लोक रमतात, किती मुलं रमतात. मी बऱ्याचदा सांगतो की विद्यार्थ्यांना आपल्याकडे दोन दोन ग्रंथालय आहेत, एक वरिष्ठ महाविद्यालयाचं ग्रंथालय आणि एक हायस्कूलचं ग्रंथालय. तुम्हाला सगळी ग्रंथालय उघडी आहे, आपण कधी त्या ग्रंथालयांच्या प्रेमात पडतो का? तरी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन किंवा जे काही महान विचारवंत आपल्याकडे होऊन गेले, बाबासाहेबांचे गुरु असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, गाडगे महाराज असतील, या लोकांनी जे काही कार्य करून ठेवलं आणि त्यांचा जो काही ज्ञानाचा वसा आहे तो आपण पुढे चालवला का, तर तो चालवणं खास त्यांच्या विचारांप्रती आपला असणारा प्रामाणिकपणा दर्शवतो. आपण फक्त की जय करायचं आणि लगेच विसरून जाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की लगेच आपण की जयला गुरुवरती वरती जाते आणि पुन्हा खाली येते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीतून त्यांच्या जीवन कार्यात आपण किती प्रेरणा घेतो हा महत्वाचा भाग त्या ठिकाणी. बाबासाहेबांचं नाव घेतलं की आपल्याला मुठी वळतात आणि आपण की जय म्हणतो आणि तेवढ्या पुढे लगेच विसरून जातो. आणि त्यानंतर मात्र पुस्तकांकडे जाणवलं की आपण लगेच तिकडे पाठवतो नको काय कंटाळा का आम्हाला कसं असं ज्ञानाची तहान कशाला म्हणतात ते बाबासाहेबांकडून शिकावं. अर्धा ग्रेड विषयात येऊन कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात ज्या वेळेला रात्रला कळत असत आणि ग्रंथपाल येऊन त्यांना सांगत असत बाबासाहेब आता वेळ झाली बंद करण्याची कृपया तुम्ही घरी जावं आणि ते सांगायचे की दिवसभर तुम्ही जेवलात पण नाही आणि मग बाबासाहेब तू अर्धा तुकडा दोन घास खाल्ले तर खाल्ल्यानंतर तो तुकडा तसाच दुसऱ्या दिवशी त्यांच्या कोर्टात दिसायचा. इतकं झपाटून जाऊन ज्ञानार्जन करणं ते वारल्यानंतर त्यांची सगळ्यात जास्त संपत्ती कोणती असेल तर त्यांची ग्रंथ होती. हजारो ग्रंथांचं ग्रंथालय देशामध्ये ठराविक जे काही मोठमोठे ग्रंथालय आहेत त्याच्यामध्ये जेवढी पुस्तकं असतील वाटतं 60,000 आसपास पुस्तकं बाबासाहेबांच्या ग्रंथालयात त्यांच्या मृत्यूनंतर आढळली आणि ती त्यांची खरी प्रॉपर्टी होती. आम्ही प्रॉपर्ट्या घेतो त्या वेगळ्या असतात पण त्यांच्या प्रॉपर्ट्या काय होत्या तर ग्रंथालयाची पुस्तकं होती. बाबासाहेब ग्रंथालयाच्या पुस्तकांच्या प्रेमात होते, बाबासाहेब ज्ञानाच्या प्रेमात होते. बाबासाहेबांनी आपल्या समाजाचा हात कधी सोडला नाही. तीन प्रकारचे स्वातंत्र्य असतात, एक राजकीय स्वातंत्र्य असतं, एक सामाजिक स्वातंत्र्य असतं आणि आर्थिक स्वातंत्र्य असतं. त्यातलं राजकीय स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947 मिळालं, पण खऱ्या अर्थानं आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्याशिवाय आपण स्वतंत्र होता कामा नये असं म्हणणारा एक गट या भारतामध्ये होता. तर दुसरा गट होता की आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि सामाजिक सुधारणा आपला घराचा विषय तो आपण कधीही करू, पण आज 75 वर्ष पूर्ण झाल्याने तरी खऱ्या अर्थानं आपण आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र झालो का हा प्रश्न आपण त्यांनी स्वतःला विचारला. बाबासाहेबांनी शिका याकरता म्हटलं की खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय होतो हे तेव्हाच कळतं ज्या वेळेला आपण शिकतो. बाबासाहेबांना की शिक्षण हे वागणीचं दूध आहे, जे जो जो पेन जो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरणे याचा अर्थ फक्त दुसऱ्या भांडण्यासाठी गुरगुरणे नव्हे, गुरगुरणे याचा अर्थ ते जे ज्ञान आहे ते तुम्हाला अनेक गोष्टींसाठी प्रेरित करतं, अनेक गोष्टींचे अर्थ उलगडून देतं, अनेक गोष्टींचे जे काही रहस्य आहेत ते तुमच्याकडे उलगडून सांगतं. अशा प्रकारचे ज्ञानी बाबासाहेबांनी आपल्याला नेहमी स्मरणात राहिले पाहिजे. आदर्श विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आपल्या डोळ्यासमोर राहिले पाहिजेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांसारखा विद्यार्थी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांसारखा संघर्ष करणारा आपल्या समाजाला न्याय मिळवून देणारा एवढंच नव्हे तर सामाजिक सुधारणा कशा कराव्यात. बाबासाहेबांबद्दल काही लोक टीका करताना असं म्हणतात की मग त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये काय, मी सांगितलं की तीन प्रकारचे स्वातंत्र्य, एक राजकीय स्वातंत्र्य, एक सामाजिक आणि आर्थिक. बाबासाहेबांनी राजकीय स्वातंत्र्याच्या बरोबरच त्यांनी सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं ते सामाजिक स्वातंत्र्य. तो काळ असा होता की आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आहोत असं म्हटलं जात होतं, पण हजारो वर्षापासून जो समाज याच समाजाच्या गुलामगिरीत होता त्या समाजाच्या दासत्वातून किंवा त्या गुलामगिरीतून त्या समाजाला मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याचं
चंदन केलं, चंदनासाठी त्यांनी आपलं आयुष्य भिजवलं आणि त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जे कटुअनुभव आले त्या कटुअनुभवांचा पारा पुढे जाता कामा नये. नेहमी म्हणायचे की ज्या धर्मात जन्माला आलो कदाचित त्या धर्मात मरणार नाही, कारण ज्या धर्माने मला अशा प्रकारचं दास्यत्व प्राप्त करून दिलं तशा प्रकारचा धर्म तो किती उच्च असेल तरी सुद्धा मला तो त्याग असेल. त्याचं कारण असं की त्या धर्मात जोपर्यंत त्या सुधारणा होऊ शकत नाही आणि त्या जर घडवायला मी असमर्थ असेल तर मी त्यापासून दूर गेलेलो बरं. आणि मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आपल्याला ठाऊक आहे, जो जगाला किंवा विश्वाला शांतीचा संदेश देतो. गौतम बुद्धांचं नाव घेतलं की भारताची बाहेरची ओळख आहे खऱ्या अर्थानं. हा देश कुणाचा तर हा देश बुद्धांचा, हा देश कुणाचा तर हा देश गांधींचा, असं म्हणून आपण बाहेर देशाचं गौरव व्यक्त करतो. जे जागतिक दर्जाचे विचार आहेत ते बाबासाहेबांनी स्वतःच्या आचरणात आणले, प्रसंगी संघर्ष केला, प्रसंगी टोकाच्या भूमिका घेतल्या. त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब हे अन्याय सहन न करणारे होते. ते नेहमी म्हणायचे की गुलामगिरी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. याचा अर्थ काय? गुलामगिरी सहन करू नका, गुलामगिरीवर संघर्षाचा आसूळ उरल्याशिवाय राहू नका. गुलामगिरीतून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला संघर्ष केला पाहिजे आणि त्या संघर्षातून स्वतःला मुक्त करून घेतलं पाहिजे. ते खरं स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य ज्या दिवशी या देशाला प्राप्त होईल ते खरं स्वातंत्र्य असंही बाबासाहेब म्हणायचे. आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या, त्यांच्या आपल्या राज्यघटनेतून त्या काही तरतुदी करण्यात आल्या. त्यातून सर्वांना शिक्षण, सर्वांना आर्थिक विकासाच्या संधी, सर्वांना सामाजिक विकासाच्या संधी, सांस्कृतिक विकासाच्या संधी या बाबासाहेबांनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. आणि आज जगातली आदर्श राज्यघटना घडवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या त्या अथक अशा परिश्रमातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून भारताचं संविधान किंवा भारताची राज्यघटना जागतिक स्तरावर आदर्श मानली जाते. पण बाबासाहेब स्वतःच म्हणतात की कुठली राज्यघटना किंवा ही जी काही राज्यघटना आहे ती आदर्श त्यावेळेला होईल. कुठलीही राज्यघटना ही आदर्श होते त्याच वेळेला, त्यावेळेला ती राबवणारे किंवा त्याची अंमलबजावणी करणारे आदर्श असतील आणि आदर्श पद्धतीने त्याची अंमलबजावणी. जर ती राबवणारेच त्या प्रकारचे नसतील तर ती कितीही आदर्श असली तरी ती आदर्श होऊ शकत. त्यामुळे राज्यघटना तेव्हाच आदर्श होईल त्यावेळेला या देशातले नागरिक आदर्श असतील, या देशातले राजकारणी आदर्श असतील, या देशातलं शासन प्रशासन राजकारण या सगळ्या गोष्टी आदर्शवत होतील. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली राज्यघटना आदर्शवत होईल आणि ती राज्यघटना ज्यांनी लिहिली ते बाबासाहेब सुद्धा जगामध्ये वंदनीय होतील, आदर्शवत होतील. ते आजही वंदनीय आहेतच. त्यांचं अनेक प्रकारचं कार्य थोडक्यात त्यांचा आढावा घेण्याचा माझ्या पूर्वीप्रमाणे प्रयत्न केला. पुनश्च एकदा त्यांच्या स्मृतीला पवित्र स्मृतीला किंवा अभिवादन करतो. दोन वर्ष 11 महिने 11 दिवस म्हणजे 12 दिवस तुम्ही 3 वर्ष सतत अहोरात्र परिश्रम घेऊन ही भारतीय राजघटना त्यांनी लिहिली आणि देशाच्या स्वाधीन केली. ही घटना लिहित असताना बाबासाहेबांना एवढा त्रास झाला. या त्रासामुळेच खरं तर बाबासाहेब यांनी लवकर या जगाचा निरोप घेतला आणि याच घटनेच्या जोरावर आपला देश आज चालतोय. जेवढे काही कायदे कानून आहेत या सर्व कायदे कानूनांची अंमलबजावणी सर्व देशभर होत आहे आणि त्याचाच धागा पकडून आपला देश हा मोठ्या गतीने कारभार या ठिकाणी करत आहे. तेव्हा पुन्हा एकदा बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.